महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलाय। संपूर्ण राज्यात या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला तसे गाव कारभारी हे केव्हाच लागले। ठिकठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांचा अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती। पुणे जिल्ह्यातही हवेली तालुक्यातील अनेक गावातील इच्छुकांनी आज स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे अर्ज भरण्यासाठी लक्षवेधी अशी गर्दी केली होती। यात युवकांची झालेली गर्दी लक्षवेधक होतीच, त्यासोबतच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना दिसत होत्या। या निमित्ताने इथं उपस्थित असणाऱ्या काही गावकारभाऱ्यांशी आम्ही चर्चा करून त्यांच्या या निवडणुकीच्या तयारी संदर्भात जाणून घेतलंय। काय म्हणाल हे गावकारभारी हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। नाही आता शक्यतो आमचं उळी कांचन एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ग्रामपंचायत पार पडली जाते। म्हणजे याचं उदाहरण तर याच्या मागेही 5-10 वर्षापूर्वी आमचं मुख्य विजन आहे, आमचा गावचा प्रश्न पाणीचा आहे। 25 वर्षापासून आमचा तो प्रश्न प्रलंबित आहे। आदरणीय दादांनी गेल्या वेळेस 29 कोटी रुपयाची योजना जाहीर झाली होती, त्याचं ई टेंडरिंगही झालं होतं पाण्याचं, पण काही तुटीच्या अभावीनंतर सत्ता बदलनंतर आमची ती स्कीम पुन्हा तशीच अर्धवट राहिली। आमचं शक्यतो आमचं तर आता आम्ही आज शेवटचं तुमच्या फॉर्मचे हे झाल्यानंतर शक्यतो जेवढ्यापैकी बऱ्यापैकी नाही का जेवढी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इलेक्शन व्हायले पाहणारे जर कुठे जर काय कुठे ॲडजस्टमेंट झाल्या तर आमच्या बिनविरोधची पण शक्यता आहे। म्हणजे नाही का पण आमचा शक्यतो मुख्य प्रश्न आमचा पाण्याचा आणि कचऱ्याचा आहे। उरळी कांचनचा सगळ्यात निवडून येण्यापेक्षा आम्हाला ही मोठी समस्या सारखी सतत राहते, कारण की उरळी कांचन लोकसंख्या 60-70 हजार झालेली आहे। पाण्याचा गंभीर आमचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलाय। संपूर्ण राज्यात या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला तसे गाव कारभारी हे केव्हाच लागले। ठिकठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांचा अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती। पुणे जिल्ह्यातही हवेली तालुक्यातील अनेक गावातील इच्छुकांनी आज स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे अर्ज भरण्यासाठी लक्षवेधी अशी गर्दी केली होती। यात युवकांची झालेली गर्दी लक्षवेधक होतीच, त्यासोबतच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना दिसत होत्या। या निमित्ताने इथं उपस्थित असणाऱ्या काही गावकारभाऱ्यांशी आम्ही चर्चा करून त्यांच्या या निवडणुकीच्या तयारी संदर्भात जाणून घेतलंय। काय म्हणाल हे गावकारभारी हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। हावील तालुक्यातील नायगाव सर्व गावच्या छाननीचं काम सुरू आहे। छाननीनंतर गावामध्ये शक्यतो आता फॉर्म जे भरलेले आहेत ते सर्व वैध होतील अशी अपेक्षा आहे, कारण फॉर्म भरत असताना प्रत्येकजण कायदेशीर सल्ला घेऊन फॉर्म भरत असतो, त्यानुसार फॉर्म हे सर्व वैध होतील। त्यानंतर गावामध्ये आमच्या देखील चर्चा आहे बिनविरोध व्हावी वगैरे, परंतु त्यासाठी दोन्ही गटांचं समन्वयक हे भरभक्कम असणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून बिनविरोधचा प्रस्ताव आला तर आम्ही तो जरूर स्वीकारू, परंतु निर्णय क्षमता असलेले समोरचे देखील लोक असावेत असं एक माझं ठाम मत असेल।
महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलाय। संपूर्ण राज्यात या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला तसे गाव कारभारी हे केव्हाच लागले। ठिकठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांचा अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती। पुणे जिल्ह्यातही हवेली तालुक्यातील अनेक गावातील इच्छुकांनी आज स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे अर्ज भरण्यासाठी लक्षवेधी अशी गर्दी केली होती। यात युवकांची झालेली गर्दी लक्षवेधक होतीच, त्यासोबतच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना दिसत होत्या। या निमित्ताने इथं उपस्थित असणाऱ्या काही गावकारभारींशी आम्ही चर्चा करून त्यांच्या या निवडणुकीच्या तयारी संदर्भात जाणून घेतलंय। काय म्हणाल हे गावकारभारी हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। आज ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, बऱ्यापैकी गाव पातळीवरच्या निवडणुका ह्या पक्षविरहित असतात आणि तरुणांची भूमिका या सगळ्या निवडणुकांकडे एक पॉझिटिव्ह पाहण्याचा दृष्टिकोन आहे। लोकांचं म्हणणं आहे तरुणांचं की राज्यामध्ये आता सध्या चांगलं आघाडी शासन चांगलं काम करतं आहे, कोरोनाच्या काळात असेल वादळ असतील या सगळ्या भूमिकेतून, आणि त्या भूमिकेतून तरुणांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये जास्त सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो आहे। आणि बऱ्यापैकी त्यांचं म्हणणं आहे की पक्ष बाजूला ठेवून बाबा एक चांगला विचार घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आहे। पक्षाच्या बाबतीत झालं तर तुम्ही पाहताय, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, प्रत्येकाने एक चौकट आखून दिलेली आहे की बाबा एक मर्यादित सगळ्यांशी जुळवून घ्या आणि निवडणुका करा। अजितदादांनी तेच सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितले, थोरात साहेबांनी सांगितले, आणि त्या पद्धतीने एक हवेली तालुक्याचा विचार केला तर सरासर एक सामंजस्याचं वातावरण या संपूर्ण तालुक्यामध्ये दिसून येत आहे। आणि बऱ्यापैकी गाव पातळीवर आघाडी एकत्र करूनचं नियोजन या ठिकाणी चाललेलं आहे आणि एक चांगला मेसेज या निवडणुकांनंतर राज्यात दिसून येईल। गाव कारभारी। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलाय। संपूर्ण राज्यात या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला तसे गाव कारभारी हे केव्हाच लागले। ठिकठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांचा अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती। पुणे जिल्ह्यातही हवेली तालुक्यातील अनेक गावातील इच्छुकांनी आज स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे अर्ज भरण्यासाठी लक्षवेधी अशी गर्दी केली होती। यात युवकांची झालेली गर्दी लक्षवेधक होतीच, त्यासोबतच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना दिसत होत्या। या निमित्ताने इथं उपस्थित असणाऱ्या काही गावकारभारींशी आम्ही चर्चा करून त्यांच्या या निवडणुकीच्या तयारी संदर्भात जाणून घेतलंय। काय म्हणाल हे गावकारभारी हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। थोडी कांचनमध्ये जर म्हटलं तर महिलांच्या बाबतीमध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीने तसं जर विचार केला तर महिला म्हणून थोडंसं पाण्याचा दृष्टिकोन उरी कांचनमध्ये आमच्या ग्रामस्थांचा चांगला आहे, पण तरी पण असं वाटतं की आपण महिलांनी जर पुढे येऊन जर आपण कुठल्याही गोष्टीमध्ये जर
पुढाकार घेतला तर नक्की चांगल्या पद्धतीने सुधारणा होण्याची शक्यता आहे। कारण का तर 50% आपण म्हणतो पण 52% आरक्षण महिलांना मिळालेलं आहे, तर नक्कीच महिलांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवा। आणि आज महिला आपण पाहतो या ठिकाणी बराबरीने महिला आज उतरलेली आहे आणि ती प्रयत्न करत आहे, ती तिच्या वार्डसाठी असेल, तिच्या गावासाठी असेल, तिच्या विकासासाठी असेल, तिचा स्वतःचा विकास न करता तिने गावाचा विकासासाठी फार पुढे येऊन ती काम करत कार्यरत आहे। तर खरंच आम्ही पण जर आम्हाला अशी संधी ह्या ग्रामपंचायतमध्ये जर मिळाली तर 100% आम्ही त्याचं सोनं करणार आहोत आणि सगळेजण एक मताने आणि एक जिव्हाळ्याने आम्ही सगळेजण एकत्र येऊ। आणि वातावरण कसंही असो तरी पण आम्ही सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही ही जी निवडणूक आहे ती व्यवस्थित चांगली पार पाडूयात। जे कसं आहे, महिलांना जर चान्स मिळत असेल ग्रामपंचायतमध्ये म्हणजे 50%, तर काय होतं माहिती का, जे महिलांचे जे प्रश्न असतात तर त्या महिला सोडू शकतात किंवा काही प्रॉब्लेम्स असते ते आमच्याशी शेअर करू शकतात, मग त्यांचं आम्ही कन्क्लुजन काढून ग्रामपंचायतमध्ये विधवा महिला असतात किंवा म्हाताऱ्या असतात, त्यांना मुलं नसतात, सोडून गेलेली असतात, अशांचे खूप हाल होतात ॲक्च्युली। मग त्या कसं होतं की त्या आमच्याशी बोलल्या वगैरे तर आम्ही त्यांचं समाधान करू शकू त्यां आमच्या परिणी आणि ग्रामपंचायतच्या लेवलने।